नाशिक रेल्वे स्थानकावर गाडीला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट, शिवाजी सुतार मुख्य जनसंपर्क अधिकारी। आज सकाळी नाशिक रेल्वे स्टेशनला शालिमार ते LTT ट्रेन नंबर 180-30 ही 8:43 आली, ज्या ट्रेन मध्ये पार्सल व्हॅन इंजिनच्या अगदी जवळ होती तेथे फायर रिपोर्ट झाला। आग लागली हे लक्षात येताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेला आहे, त्यामध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। ट्रेन लवकरात लवकर LTT साठी रवाना होईल, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही। शिवाजी सुतार मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे। आज सकाळी जे आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनला शालिमार ते LTT ट्रेन नंबर आहे 18030 ही सकाळी 8:43 आली, आणि यामध्ये जे आहे ज्या ट्रेनमध्ये पार्सल व्हॅन होती जी नेक्स्ट टू इंजिन होती यामध्ये फायरचा इन्सिडेंट जो आहे तो रिपोर्ट झाला। आणि हे पटकन जेव्हा आमच्या स्टाफच्या लक्षात आलं तेव्हा आमच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत किंवा फायर टेंडर्स आहेत यांना कॉल करून सध्या आगीवरती जो आहे तो काबू मिळवण्यात आलेला आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही, कुठलाही प्रवासी किंवा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची जी आहे ती इंजुरी झालेली नाही आहे। ट्रेन जी आहे ती लवकरात लवकर LTTसाठी सुरक्षितपणे रवाना करण्यात येईल। यामध्ये आगीचं नेमकं कारण जे आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे, मात्र ट्रेनचा हा जो डब्बा आहे जो नेक्स्ट टू इंजिन होता पार्सल व्हॅन डब्बा याला आता पूर्णपणे मेन ट्रेनच्या पोर्शनपासून वेगळं करण्यात आलेलं आहे, दुसरं इंजिन लावून या ट्रेनला जे आहे LTTच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना करण्यात येईल।